समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आझमी यांच्या पीएला फोन करून ही धमकी दिल्याचं समजतंय. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना जीवे मारण्याची धमकी आलेली आहे. अबू आझमी यांच्या पीएला फोन करून ही धमकी दिल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे. दरम्यान अबू आझमी यांना आलेल्या धमकी संदर्भात मंत्री दीपक केसरकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया. मला असं वाटतं की मुंबई पोलीस सक्षम आहे, त्यांना पूर्ण ते संरक्षण दिलं जाईल आणि निश्चितपणे मला असं वाटतं की प्रत्येकाला संरक्षण मिळून अत्यंत सुरक्षित अशी ही मुंबई आहे आणि म्हणून या मुंबईमध्ये रात्रीसुद्धा महिला रस्त्यावरून फिरू शकतात हे मुंबईचं वैशिष्ट्य आहे आणि ते वैशिष्ट्य आपल्याला जपलं पाहिजे. आणि म्हणून हे सगळं करत असताना आम्ही पोलीस डिपार्टमेंटची मदत घेतो, रस्त्याचं कॉन्क्रिटिंग करत असताना वाहतुकीची कोंड होईल असंही म्हणणारे लोक आहेत, परंतु परफेक्ट कॉर्डिनेशन हे सगळ्या डिपार्टमेंटचं व्हायला लागेल. आम्ही रात्रीच्या निवारे आता निर्माण करतोय, रस्त्यावर काही वेळेला भीक मागणं हा एक व्यवसाय झालेला आहे, त्याच्यापासून मुक्त मुंबईला कसं करायचं हे आमचं मिशन आहे. शेवटी आमचं मिशन मुंबई आहे. तर अबू आझमी यांना धमकी आलेली आहे जीवे मारण्याची, त्यांच्या पीएला फोन करून ही धमकी दिल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.